कार परिषद होईपर्यंत राहू द्या चला शांत राहा आपण ते मुस्लिम आपण त्यांचे झाली म्हणून आपण नाही घेतले त्यांच्या अगोदर आपली सगळी परंतु सत्ताचे झाली म्हणून काय गोष्टी स्पष्ट नाही असं त्यांचं म्हणणं मागासवर्ग आयोगाने अहवाल दिला आज सरकारमध्ये स्वीकारला 20 तारखेच्या दिवशी आणि ज्यांच्या कुंडी नोंदी सापडल्या त्यांना कुंडी प्रमाणपत्र दिले जाणार ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना कुंडी प्रमाणपत्र दिले जाणार आणि हे जे आपण ओबीसीतून आता जो अहवाल ओबीसी मागासवर्ग आयोगाने दिला नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी ते आरक्षण असं त्यांचं म्हणणं आपलं म्हणणं स्पष्ट आहे त्यांना आणि हेच त्यांनी मला धरावं ज्या कोणत्याशी 150 लोकांसाठी ते आरक्षण पाहिजे एक दोघ म्हणजे पाहिजे म्हणून ते आरक्षण कोर्टातलं माननीय न्यायालयातलं टिकाऊ म्हणून तो मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलेला आहे आणि यात राज्यातले गोरगरीब मराठी लढले आणि त्यांच्यामुळेच तो अहवालही आलाय मागासवर्ग आयोगही गठीत झालेला म्हणजे ज्यांना ते आरक्षण घ्यायचंय त्यांच्यासाठी सुद्धा हाच मराठा समाज लढलाय हाच गोरगरीब याला दुसरी बाजू अशी ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्यांचा कायदा आहे अधिसूचनाही मुख्यमंत्री साहेबांना लक्षात ठेवावं आणि लक्षात घ्यावं सुद्धा तुम्ही ते आरक्षण दिलं आणि इकडून कुणबीच्या नोंदी सापडल्यात हे दिलं आणि तुमच्या मनात जर असं की हे जे मागासवर्ग आयोगानं अहवाल दिलाय म्हणजे नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण ते आम्हाला मान्य नाही तीनही बाजूने मराठ्यांचाच फायदा होईल या भूमिकेत आम्ही ज्यांना ते घ्यायचं ते त्यांनी घ्यावं परंतु ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आणि ज्यांच्या सापडल्या नाही त्यांच्यासाठी सगळ्या सोयऱ्या कायदा आहेत त्याची मुख्यमंत्री साहेबांना अंमलबजावणी करा होईच लागणार आहे त्याशिवाय आंदोलन थांबत नसतं कारण मागासवर्ग आयोगाच्या बाबतचा जो अहवाल आला गठीत मागासवर्ग आयोग झाला तेही याच आंदोलनाने केलेला आहे याच आंदोलनाने मराठ्यांच्या गोरगरिबांनी केले गोरगरिबांनी भेद नाही केला तुम्हाला नाही घ्यायचं पण मी तुम्ही त्याच्यातून घ्या आणि मराठा त्यासाठी लढलं ते नाही लढले दुसऱ्यासाठी आणि सत्य बघायचं ठरलं तर या राज्यातला सगळा मराठा हा कुणबीची सगळा मराठा कुणबी म्हणजे शेतकरी सगळा मराठा शेतकरी हे कोण म्हणतात ना आम्ही नाही आहेत हे यांचे पुरावे यांनी दाबून ठेवले दबावापोटे या अधिकाऱ्याला सापडून देत नाही आपण सगळे शेतकरी तर आपण सगळे मराठी दोन्ही आपणच शेतकरी आपण आणि मराठा आपण एक भूमिका मी स्पष्ट क्लिअर केली की कुणबी नोंदी सापडल्या त्यांना तर द्यावंच लागणार आहे परंतु तुम्ही मागासवर्ग आयोगाचा अहवाल घेताल आणि म्हणताल आता नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी हे आरक्षण ते चालणार नाही सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्हाला करावीच लागणार त्याशिवाय सुटली नाही आणि विषय थांबवू नका
आमची विनंती आहे. आणखीन आहे मराठ्यांना विश्वासी शिंदे साहेब आणि पडवणी साहेब मराठ्यांना आरक्षण देणार, ते विश्वास गमू देऊ नका. आणि ते पण 20 तारखेच्या आत तुम्हाला तो निर्णय घ्यावा लागणार आहे. नसतं आम्ही मात्र सगळ्या स्वारींची अंमलबजावणी केल्याशिवाय कोणाला सोडणार नाही. याच्यावर आम्ही ठाम आहे. या तीनही बाजूंना मराठ्यांचाच फायदा होणार आहे म्हणून याला आपण होकार दिलेला आहे. म्हणजे मागासवर्ग आयोगाच्या अहवालाला पण तीही गठीत करून द्या, ज्या मराठ्यांना घ्यायचं ती ती घेते. आणि सगळ्या सगळ्या स्वाऱ्यांच्या माध्यमातून कुणबीचा आपण घेतो म्हणजे काय, राज्यात आणि केंद्रात आरक्षण. आता नको शिवसेन करायचं स्वतःच्या मराठ्यांच्या जातीचं जात. हो द्या पोरं मोठ्या राज्यापासून केंद्रापर्यंत. आता हे राज्यापुरत आहे, राज्य मागासवर्ग आयोगाचं. परंतु ज्यांना नकोय किती घेतील काय जोर जबरदस्ती नाही, तीही याच आंदोलनाने मिळून दिले समाजाला. आम्हाला 20 तारखेपर्यंत सगळ्या स्वाऱ्यांची जी अधिसूचना काढली त्याचं 20 तारखेपर्यंत काही करून अंमलबजावणी करा. अंतरावलीसह राज्यातल्या सगळ्या केसेस मागे घ्या. हैदराबाद संस्थांचं गॅजेट तुम्ही इश्यू करा, ते लागू करा. शिंदे समितीला 1 वर्षाची मुदत तुम्ही आणखीन वाढवून द्या. जी टप्प्याटप्प्यानं 3-3 महिन्याच्या टप्प्याने तुम्ही केलं तरी चालतंय, जेणेकरून महाराष्ट्रभर आणखीन नोंदी सापडून गोरगरीब मराठ्यांचं कल्याण होणार आहे. कारण ही लढाई कष्टकरी मराठ्यांसाठी, गोरगरीब लेकरांचे मराठ्यांचे लय हजारे आहेत यांच्यासाठी. कोणी म्हणत नाही आहे मला हे नको ते नको, फक्त जे म्हणत आहेत ना आम्ही आमके मराठी आहेत ना आम्ही कोणती नाही आहेत. आम्ही मराठीच आहेत ना, तो मराठी ना आम्ही कोण आहेत, आम्ही मराठीच आहेत. शेतकरी आम्हीच आहेत, मराठी आम्हीच आहेत. पण आता या असल्या तोतांडाच्या नावाखाली आता लेकरांची फसवणूक नको, लेकर मोठे झाले पाहिजे. हे सरकारनं करणं अपेक्षित आहे, सरकारला एक करावंचं लागेल. मी 20 तारखेपर्यंत उपोषण करत असतो जर नाही केलं. तिथून पुढे सरकारने सरकारचं धोरण बघायचं, मराठी मराठ्याचं धोरण बघणार आहे. धन्यवाद. तुम्हाला काय विचारायचं? त्याला कामच काय, एखाद्या एखादी गोष्ट मिळाली हे त्याला कामच ते खोटं कसं केलं काय केलं. अरे 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील, 4.5 लाख कर्मचारी कशाला म्हणतील. काम केलं त्यांनी म्हणून आवाज आला. आता त्याला ते नाव ठेवायचं सोय. आता तू सांग आता काय केलं, आता सांगू पण सांगितलं पण पाहिजे आम्ही काय केलं. आता आल्या याला मग छत्रपती जिल्ह्याने मी काय म्हणते, एखाद्यानं दिलं जर हमेशात पाणी येत असलं, शेतकरी जर आडून कुठं असली जायची गावाकडे यायची किंवा शेताकडे जायची, तर पर्याय रस्ता माणसाकडे असला पाहिजे. मग मराठ्याने मागासवर्ग आयोगाच्या मार्फतही मराठ्यांना आरक्षण मिळाले, मराठ्यांना सगळ्या स्वाऱ्याच्या माध्यमातूनही मिळाले आणि कुणबीच्या माध्यमातूनही मिळाले. म्हणजे पाचही बाजूनं होईल तर मराठ्यांच्या जर एखादा फायदा होईल हेही त्यांना सहज होत. त्याला आम्ही काय करू, नाही म्हणूनच मी अध्यक्ष शब्द वापरला. कधी पर्याय रस्ते माणसाकडे असले पाहिजे, हुशेरी असली पाहिजे, दूरदृष्टी ठेवता आली पाहिजे. म्हणून आपण सगळा सोयरा आणि समजेल पुन्हा वर्षभर काम करायचं यासाठी ठरवलेलं आहे. खरं कारण तिथं ते सुद्धा उद्या जर वेगळा प्रवर्ग हे नेमकं 50% आत करणार आहेत का बाहेर, तर याचं उत्तर आहे 50% बाहेर. कारण वेगळा प्रवर्ग 13% मराठ्यांचा होऊ शकत नाही 50%.
कसला पठ्यांग तर होऊ शकत मुयो बाहेर जाणारे ते पुन्हा रत्तीच खेळ झाला त्याची हिरिंग कशात होती हे बीज महत्वाचं आहे पुढं जाणं ओपन कोटा झाली तर मग नाही राहिला पक्का होणार परंतु मग मराठ्यांनी स्वतःचं वाटलं करून घेण्यापेक्षा यांचं ऐकून की आम्हाला मराठा म्हणून पाहिजे मराठा म्हणून पाहिजे तरीही या आंदोलनातल्या गोरगरीब करोडो मराठी लढले आणि त्यांच्यासाठीही अधिकाराचं आरक्षण दिलेलं आहे परंतु आपण शेतकरी आहेत आणि मराठी हे मात्र डोक्यात पक्क ठेवलं पाहिजे हाल झाले आणखीन डोळे देखता हाल बघायचे ते असले ऐकून तुम्हाला भरमसाठी रे तुम्हाला काय तुमचं पेट होऊन दिलं तर 1.5 वर्ष जळत आमच्या गोरगरिबांच्या कष्टकऱ्यांच्या लोकांचं लय हाल हे राज्यापर्यंत केंद्रापर्यंत आरक्षण आरक्षण सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी मुख्यमंत्री साहेबांना करावीच लागणार ते आज वाटायचं तेथून मागा नाही ते आज बोलताना शब्द गेला त्यांच्याकडून की नोंदी नसलेल्या मराठ्यांसाठी आरक्षण इथून माग ती आमच्या नजरेत नव्हतं 49-50 जण येतात त्यांना मराठा म्हणून घ्यायचं होतं म्हणलं जाऊन ते 45-50 जणांसाठी काय होते एखाद्या राय तुला कवर करायची ती तुला वाटलं खानबाराची ती उडत होती ये आमचं घ्यायला परत येतो आम्ही तुला अडचण नाही ये ते आज थोडस क्लिअर झाल्यासारखं वाटतंय परंतु मराठा समाजाला पण माझी एक विनंती थोडक्यात कारण ही पत्रकार परिषद एका भाषेत नाही आहे सारखं करायला मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक झाली नाही अंमलबजावणीत फसवणूक झाली असं तुम्ही म्हणू शकता समजून घ्यायचा कधी अंमलबजावणी करायला फसवणूक करायला लागलं सरकार असं म्हणू शकता मुंबईला गेल्यामुळं आपली फसवणूक केली गोडगोड बोलले अधिसूचना निघाली कळतंय ना अधिसूचना निघाली सगळ्या सोयऱ्यांची 2012-2001 कायद्यात दुरुस्ती होणार आहे हे समजून घ्या आपल्या सगळ्या मुलींना मोफत शिक्षण एक रुपयाची फी लागणार नाही कायदा घेणार त्याच्यात अशा 5-7 गोष्टी करून आलेले तुझं असं कोणी काही म्हणलं म्हणून मुंबईला आपल्याला गोड बोलून माघारी पाठवलं नसलं गोड बोलवण्यातले आपण इतक्या कच्च्या तालुक्यातल्या नाही आहेत जरा समजून घ्या हा तुम्ही एक म्हणू शकता की अंमलबजावणी सरकार फसवणूक करायला लागलं ही म्हणू शकतो पण तुमचं प्राधान्यक्रम कशाला राहील आता त्यांनी तर सांगितलं 20 तारखेला अधिवेशन अधिवेशन याचा अर्थ राज्य मराठी मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारून त्याच्यावर मग वेगळा प्रवर्ग वगैरे करणार तुमचा आग्रह कशासाठी राहील आणि आता कुठल्या मुद्द्यावर तुम्ही कालपर्यंत कुठलाही उपचार घ्यायला तयार नव्हते पाणी प्यायला तयार नव्हते कुठल्या मुद्द्यावर तुम्ही ते समज ऐकायला तयार काय झालं आमचं दोघांचं एकमेकाचं एवढं आतत नातं झालं आता समाजाचं माझं आम्ही एकमेकाला किती बोलतो खवळतो पण आम्ही लांब जात नाही त्यांच्या खालून किंकाळ्या येणं ते सहन होण्याच्या पलीकडच्यावर आणि समाज दम खायला तयार नव्हता समाजाने वेगळंच आंदोलन हातात धरायची तयारी सुरू झाली त्यापेक्षा आपणच स्वतःला सलाईन लावून घ्या आणि त्या सलाईन लावून घ्या तर मान्य न्यायालयाचा पण निर्णय आला होता परंतु माझा समाज खऱ्याने सांगतो एखादी जरी माझ्याकडून चूक झाली तरी मी त्या गोष्टीसाठी समाजसाठी लढणार होते त्याच्यामुळे कोणी शंका गैरसमज केला म्हणून लगेच तिथंच विषय संपलाय का पुढं आहेच ना आणखीन कोणी जर म्हणलं आपल्याला फसिरो फसिरो तसं पुन्हा सुरू करू डबल आपण काय मळक्या पाया देत काय त्यांच्यावर पुन्हा सुरू करू आपण आपला विचार ठेवून आपण मिळवायचो सगळे सोयऱ्या कायद्यावरच आपण थांबेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्या सोयरे काम बरं पाहिजे वीज पाहिजे आणि वीज जातच पाहिजे कारण आंदोलनाची दिशा समाज बदलणार आहे त्याला मी काय करू शकत अधिवेशनामध्ये सुद्धा याच सगळ्या सोयरेंवरच निर्णय घ्यावा त्याच्यावर चर्चा करावी त्याच्यानंतर मग हा जो अहवाल आहे राज्य मागास वर्ग आयोगाच्या अहवालानंतर जो काही वेगळा प्रवर मिळणार त्याच्यावर चर्चा करावी असं आमचं मान्य आहे माननीय शिंदे साहेबांचं माननीय फडणवीस साहेबांचं जर काही गोर गैरसमज असला
ikunbi nundi melalui ten larang sendiu, ane jangan cek nundi melalui ten sesati hidiu, ten itu bersama calon datawa. Amala, segala suhereci ambal bajoni payji. Tiga titik kala, teca sati ini gor garis sama dalamnya. Yang cemul itu pun tidak lala, maka surga itu. Tapi pas pencet dengan sati barat ya rasanya ten lalaga tadi. Yang sesati ter, apa motor mana? Jadi semua motor mana yang sama dasar? Maka nama apa? Maka sama dasar orang motor mana? Yoga jiwa dalam itu lah kayak no boleh, ada man sebaja seperti ya kami kasih. Kalau pula kaya kerja tu, dia ada pun, dia ada sambung jawab dia ni. Dia lasser Maratha manja kan? Dia dah kena tuh orang orang macam tu dah kena bodoh kan? Maka surga juga sama dia mau tumbi, ani tumbi zaman. Tapi tumbuh percen lo rosak maratan darahnya. Karena tuh malam malam dia maratan nak kerapai sih. Iya nih. Karena ini syet kiri. Tumbi syetnya azona ya bapak. Ada nih lokan tuh syetnya apa? Tumbi mau jadi syet kiri. An syet itu kalau kalah ada jam, lah ada jam tuh malah syet lah. Selain dia ini pun tak kencan lo raya jam. Kalau kalah ada jam. Pakin Narayanranya bosnya sih. Hari maratan kita tak kalah. Mereka tidak punya, apalih takut
तुम्ही त्याला थांबवा, तुम्ही त्याला थांबवा, कारण मला सुद्धा काही मर्यादा आहेत. मी कथा कथा लागे धुवून काढेन, मी सोडणार नाही पुढे, कारण मला सुद्धा मर्यादा आहे. तुम्हाला काय बोललो आम्ही, चला काय बोललो तुम्हाला, नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून प्रवेश शब्द आहे का? अरे बाबा, नरेंद्र मोदी साहेबाला स्वतः स्वाभिमान आहे उद्देशीचा, कारण त्यांनी दोन भाषणात असं बोललेले की उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो असतो तर तुम्ही तर आता छाती बोलता मराठा मराठा, मी तर मराठ्याकडून बोललो तर तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. तुमचा काय समज रे, त्याच्याकडून बोला त्याच्याकडून बोला काय समज, तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला, तुम्ही कोण त्याची रिवाडणार त्यांची तिकडे, तुम्ही कोण? अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणले ओबीसीच्या बद्दल, तुम्ही तर मग मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला, तर मग आम्ही तर मराठ्याच्याच बाजून बोललो, तुम्हाला तर स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूनं बोलायचं. तुम्ही एकटेच का ते काय तिरशिंगराव लागून गेले लागून गेले काय, मग तुम्ही काही मर्यादा आहे का? मी तुमच्याबद्दल काय तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही. इथून पुढं माझी शेवटची विनंती आता दिलेश राणे साहेबाला, त्यांना लिख समजून सांगा, दुसऱ्या बारी मी सोडित नसतो, मी बघणारच नाही मग कोण काही ठेवल्याचा. त्यांचं वय मी त्यांचा आदर करतोय, मोठ्या किमतीचा माणूस आहे, आपल्यासारख्या त्या लेकराच्या तोंडातून शब्द देऊन त्यांना डाग लागून मी भावना समजत असले समजून घ्या, नसता मी पुरा पानवतारा करत असतो, एकच नसतो, कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही. असं त्यांचं झाले पाच वेळेस, पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका, तर त्यांना काय दम निघत नाही. त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ती दिलेश राणे साहेबाला मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा, कारण आपल्या क्षमता आता ऐकून घ्या, ते उद्या जरी बोलले तरी सोडणार हो, आणि ते आता एक घंटेने बोलले तरी नाही सोडणार, आणि त्यांची त्यांनी तयारी आहे ना खेळायची, त्यांनी खेळायची तयारी मग आपली. हा मराठ्यांची काय ताकद, मला चॅलेंज देत असले ना ते, जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बिले ना म्हणा, ते जवळपास त्यांना बऱ्याच जणांना माहिती, हा त्यांना बी माहिती, मग मी काय मी बी मराठाचे ना, मग पण आपल्या आपला तर आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बघ बसलेलो. आणि तिसऱ्या बोललं तुम्ही लगेच कधीच बोलायचं, तुम्हाला कोणी सांगितलं, तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं? आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द, तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो, त्या टायमाला तुम्ही आमच्याकडून बोलायला पाहिजे. आम्ही तिसऱ्याला बोललं की मध्येच पडत घेतलं की तुम्ही काय फेका घातला का, आणि तुम्ही मध्ये पडा तुम्ही गुंडे, आणि इथं सामान्य मराठी काय कच्च समजले काय तुम्ही, मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही जायलाच नाही पाहिजे. एवढा मोठा मी उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला, सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता, आणि तुम्हाला नाही बोलून जात आहे. तुम्ही तुम्हाला बोललो तर ठीक आहे, आणि आतुरात पडून नाटक उपोषण चार दिवस करून बघा, कुंकुम कुंकुम हवा निघन ना मग कळ. दादा देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की आरक्षण दिलं किंवा नाही दिलं म्हणून कुठे सरकार कोसळले नाही, देशभरातल्या आरक्षण आंदोलनाचा निवडणुकीवर परिणाम झालेला नाही. आता देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणजे मला माहिती, परंतु आमचा शिंदे साहेबांवर देवेंद्र फडणवीस साहेबांवर विश्वास आहे. काय असत, कशाने काय पडतं, कशाने काय पडत नाही, आरक्षण दिलं सरकार पडतं का नाही पडतं मला नाही, मला पण मराठी काही करू शकते एवढं मात्र मला माहिती खात्री येतं. काय असत, आणि कोणाला जर ते परत एक सांगता सांगता राहून घेतो, कोणा जर वाटत असलं आतुरात नाटक फेटर ना, काय असतं माणूस थोडं ऑटोमॅटिक खूप दिवस झाल्यामुळे रक्त कमी झाल्यामुळे चिडचिड होत असते, एखादा रस शब्द जात असतो. शेवटी आम्ही लेकराच्या वयात आहेत, समजून घ्यायला लागतं एवढा मोठा परत माणूस, आणि बस त्याच्या जडली आहे थोडं पिपाने वाजणार आहे. तुम्ही धाराशिव गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे, राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी रस्ता रोको आणि आंदोलन आता तीव्र स्वरूपाने, एसटी पण बंद आहे, एसट्या पण बंद आहे, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी. गोड गैरसमजात शिंदे साहेबांना आणि फडणवीस साहेबांना राहू नये, ही माझी एक प्रामाणिक आणि संयमपणाने आंदोलन करतो म्हणून त्यांना सांगतो. तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करावीच लागणार आहे, तुम्ही आधी सूचना काढलेली आणि तुम्ही वेळ बी घालू नका, तिच्या
कुरुपण राजेसाहेब गौतिया राजेसाहेब हरकती आहेत. हरकतीबाबतचा काय विचार करायचा यो पूर्ण अधिकार राज्य सरकारला. हरकतीबाबत किती मनावर घ्यायचे आणि किती नाही घ्यायचे, त्यामुळं त्या सगळ्या स्वैरात्मकता मराठ्यांचा फायदा नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसींचा सुद्धा फायदा आहे सगळ्या. म्हणून त्यांना ती अंमलबजावणी करावं लागणार आहे. ते जर म्हणले आता आम्ही दिलं, आम्ही शपथ वाहिली होती छत्रपतींची ती पूर्ण केली आणि आरक्षण दिलं, तुम्हाला सगळ्या सोयऱ्यांची आधी सूचना झाली त्याची अंमलबजावणी करावी लागणार आहे. नसता विनाकारण येऊ रोष राहणार आणि आंदोलन सुरू राहणार. आता भुजबळ काय काम आहे ते काय माहित हो, मराठा समाज मागत नाही. तू ऐक एक काम, तू एक काम मागायच तेवढं ते मग परत काहीतरी म्हणलं वाटतं श्रेय घ्यायचं चाललंय. आणि आमचं बघतो ना घेऊन ती श्रेय कुणी बी आमच्या जे आता मागासवर्ग आयोग गठीत झाला, मागासवर्ग आयोगानं आवाज दिला त्या आमचं बघू कुणी श्रेय घेतली येते गोरगरी मारायला लढले बिचारे पाच महिने झाले गाव नाही आणला का फरक पडला. तू काय करायचं तू घेतो तुला काय करायचं, आम्ही कोणाचा श्रेय घेऊन येतो काही करू नाही. आमचा कोणी घेण्याचा नकार घ्यायचा असलं ते म्हणून नाही अमल झालं बरं. तू अमल झालं काय करतो मग आता तुला गोरगरिबांना मिळून द्यायचं असे रक्तयाने झालं. म्हणून मागासवर्ग आयोग झाला गठीत झाला आणि तो अहवाल आला आणि त्या ज्या 20-25 मराठ्यांना पाहिजे त्यांच्यासाठी हेच आरक्षण देऊ लागले ते बिचारे घेऊन तरी आणला श्रेय काय आम्ही सर तुम्ही घेतले सगळ्या दुन्यात तुम्ही घेतले श्रेय पण तुमचं पाय गुन्हा असा की ते 6 महिने पुढे टिकतच नसेल. एपट्यान तरी आयुष्याचं कल्याणच केलं आता राज्यासाठी दिलं केंद्रासाठी दिलं मला झाला आरक्षण पण आणखी एक फुटले नाही. मला वाटलं होतं तेवढं सांगतो परत तुम्हाला विचारायचं ध्यान देतो टेम्पो आंदोलनाचा कमी होईल काय आता टेम्पो टुंपो कमी होतो लय दिवस झाल्यावर आंदोलन बंद पडत असतं हे वाढतच चाललं ना. एक आरो इकडेकडे ढुकली एक तिकडेकडे ढुकली बऱ्याचशी झोपेवून देत नाही कोणाला काय म्हणते त्यांना मिळत नाही. मी एक टक्कन जागा होतो मला वाटतं दोन चार दोन भलोकच भरत कमी नव्हती हे एखाद्या ते जिरिल्याशिवाय आता गपच बसत नाही ना. काल मुख्यमंत्र्यांची OSD तुम्हाला भेटून गेलेले आहे, नेमकं काय त्यांचं म्हणणं होतं, काही चर्चा झाली का? दुरुस्ती तिथे अडे झालपट्याचा जुन्हा असं ते राहते झालपटे मी जे होते आणि ते जे होते दोनच लफडे चालू देवीचा ते सांगितलं त्यांनी तुम्हाला अंमलबजावणी करावं लागणार. अरे ती पाहिजे पण सर्व एक दोन प्रश्न झाले तर येतेच ओबीसीमध्ये घेऊ नका मग आता आम्ही ओबीसी येतो तो कोण आहे तो एक चिकित्सा करायला लागणार तो ओबीसी आहे का तो आपला 1967 ला जाऊन बसला फुटला आरक्षण तो काय आता ते काय त्याला काय त्याला एखादा घरकुल लागत असला द्यावं आपण गपत ना. वेगवेगळ्या भागातून रास्ता रोको सकाळी बोलताना नाव घेतलं नाही अशी एक चर्चा आहे ते फक्त आंदोलक असं म्हणाले त्यावरून असं एक बोललं जातं की तुमच्यावर नाराज आहे आणि यापूर्वी ज्या ज्या वेळेस मुख्यमंत्री बोलायचे त्यावेळेस मनोज दरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावं असं वगैरे वगैरे तुमचे नाव घेऊन सांगायची विनंती करायचे पण आज असं म्हणाले की आंदोलकांनी आम्ही करायला नको होतं आंदोलन थांबवावं असं ते म्हणाले. त्यामुळे आता चर्चा सुरू झाली की मला मुख्यमंत्री नाराज आहे ते म्हणजे त्याच लय अर्थ होते ते म्हणजे कोणते चले मुलांना गेले आहे नाव न घेता की आंदोलन करण्याची गरज नव्हती तरी केलं पण आंदोलन मागे घ्यावं आंदोलकांनी असं म्हणाले. एरवी ते मनोज दरांगे पाटील यांना शब्दशः नाव घेऊन आवाहन करतात त्यामुळे नाराज आहेत का तुमच्यावर असा एक साधा प्रश्न उपस्थित होतो. ते मला नाही माहित नाराज आहेत कसं ना असले तर असले मग त्यांना वेळाची कारण त्यांचे शब्द काय मी मराठ्यांनी 5 महिने खाली पडून दिले नाही आणि नाव घ्यावं असं काय नाही आणि आपण सांगितलेलं आंदोलन बसायचं 14 दिवस झाले आधी आणि एवढंच म्हणलं होतं सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी कोणत्या तारखेला करणार ते सांग नाही केलं तर उपसून बस तुम्ही सांगितलं नाही मी बसलो आणि आणखी तर काहीच नाही 20-21 च्या नंतर
तुम्ही जर त्याची अंमलबजावणी नाही केली आंदोलन तुमच्या हाताचं राहील जाणार. मराठवाड्यामध्ये नोंदी कमी आहे त्यामुळे हैदराबाद आणि मुंबईच्या कॅजेटचा वापर करून पूर्वी मध्ये जसं मोदी असणार आहे तसं द्या असं तुमचं म्हणणं होतं. पण आता तीन मुद्दे समोर आले एकच पूर्वी असणारे गॅजेटचा घ्यायला लागणार सगळ्या स्वाऱ्यांचं एक त्यांना घ्यावं लागणार आहे. जाटांचं भाटांचं जे जे ठरलेलं ते सगळं घ्यावं लागणार आहे. तर सगळ्या स्वाऱ्या आमच्यासाठी आत्ता आमचा पुढचा प्रश्न आहे की ते अंमलबजावणी करून घेणे. कारण इशी मिशीचं काय होऊ शकतं म्हणजे आता जो मागासवर्ग आयोग आहे का अंदाज आहे तसं होणारच नाही आहे. खात्रीनं सांगतो जर ओपन कोर्टात घेऊन गेली तर ते काय होऊ शकतं. पोरांना ॲडमिशन घ्यायचं ना आता जे पोर आहेत हालचाल आहेत का इशी मिशीचे आणि एच बीसीचे. कोणी महावितरण मध्ये कोणी मग तुम्हाला आरक्षण गेलं उडून पोरं गेले घरी. पी एस आय लागताला शिक्षक लागताला त्याला दिला टाकला महावितरण वाल्याला टाकली असं होऊ शकतं. म्हणून पक्क घ्यायचं ना काय तर आपलं हे पक्क मराठ्यांनी हे ओबीसीचं आरक्षण घ्यायचं याच्यासाठी सगळ्या स्वाऱ्यांचा कायदा पारित करायसाठी आपण ताकद लावायची. ते टिकलं तर घेऊ नाही टिकलं तर आपण पर्याय रस्त्याला वाढलेलाच आहे. पर्याय रस्ता जीवनात जीवन जगताना पाहिजे म्हणजे पाहिजे. मग तुमचा वैयक्तिक संस्कार तुम्ही करताना सुद्धा पाहिजे. ते नोंदीच्या बाबतीत कामाला येणार नोंदीच्या बाबतीत जर माननीय शिंदे साहेबांच्या समितीने त्याला स्वीकारून लागू केलं त्याच्या नोंदीच्या बाबत त्याच्याच नोंदी मराठवाड्याचा भरपूर त्यामुळे ते मराठवाड्यात होईल. बॉम्बे गॅजेट हे गव्हर्नमेंट बॉम्बे गव्हर्नमेंटच्या साठी कामात येईल. सातारा संस्थानच होईल. सातारा संस्थानमध्ये येणारा परगणा जेवढा होता पूर्वी तर त्यांच्या कामाला. पाटील साहेब काल आले चिवटे जे आले त्यांचे तुम्ही सुधारित त्यांना अध्यादेशाबाबत सांगितलं. आता ते मसुदा घेऊन परत येणार आहेत किंवा काय काही तुम्हाला काही कल्पना दिली का त्यांनी. नाही येतो म्हणजे अनुभूतीला मिळत नाही परंतु आपण आपल्या भूमिकेवर थांब. पण ज्या आम्ही दिलेल्या व्याख्यासह सगळ्या स्वाऱ्यांची अंमलबजावणी करणे तुम्हाला जर वाटत असेल आम्ही नोंदी नसलेल्यांसाठी हे मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून वेगळा प्रयोग करून दिलं ते अशक्य आहे. ते तर आहेच मराठ्यांसाठी परंतु आपला जा हा करोडो मराठ्यांना लढा उभा केलेला आहे सगळ्या स्वाऱ्यांसाठी आणि कुणबी नोंदीसाठी हे लढा कायम सुरू राहणार. काय मग तिकडे त्या आता असायला लागू नाही तिथे असायला लागू. मागासाहेबांचं आरक्षण सगळ्या स्वाऱ्यांबाबत आरक्षण कुणबी प्रमाणपत्राचा तिन्ही आरक्षणाच्या मुळे मराठ्यांचं म्हणणं होईल असं तुम्ही सतत म्हणता. हे तिन्ही आरक्षण लागल्याचं कोणतंच मराठा चुकू शकत नाही हे सुद्धा वाटतं. मग तुम्हाला मागास आयोगाच्या आरक्षणाबद्दल काय भीती वाटते त्याबद्दल तुमच्या मनात शंका काय. नाही आव्हानाबद्दल मला शंका नाही थोडी सुद्धा शंका नाही. आव्हानाबद्दल नाही सांग थोडी सुद्धा आव्हानाबद्दल मी कशी शंका नाही मला. परंतु ती कोर्टाची त्रुटी म्हणाव्या लागणार आहे त्यासाठी हा अहवाल सादर करावा लागणार. मग ते ती अरे बरोबर जर ते ओपन कोर्टात नाही झाली ओपन कोर्टात जर त्याची हिरिंग नाही झाली ओपन कोर्टात झाली कुणी जोडू शकत नाही कुणीच. ओपन कोर्टाचा विषय आता केलाय मागासवर्ग आयोगासाठी मनुष्यबळ वाढवून पटाणा अंतर खूप मोठा
राज्यांसाठी असणार आहे तर देशातल्या 23 राज्यांसाठी त्याबद्दल सरकारने विचार करावा लागेल ज्यामुळे अख्ख्या देशाचा तो प्रश्न होईल. आमच्या देशातले मराठी शेतकरी आहेत इकडे घुसावा ना आमच्या सगळे शेतकरी तो शेती मला नाही तेवढंच लई वाईट वाटतं. सगळे क्षेत्रीय मराठी आहेत सगळेच लढणारे आहेत सगळे शेतकरी आहेत फक्त शेतीला दोन शब्द कमी होता हे जे म्हणतात ना आम्ही नाही दप्तर नि बघायला बाहेर हे दाबले दबाव खाली मात्र यांचे सुद्धा कुंडी सगळ्याचे टोटल जुने रेबळकर यांचे कुंडी म्हणून यांचे कारण शेतकरी जेदा कुंडी घेणार नाही तर काय होणार. दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे एक आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार त्यांच्या म्हणणं ऐकून घेणार शेतकऱ्यांच्या मला नाही आंदोलनाच्या बाबतीत त्या शेतकऱ्यांचं मला नाही परंतु त्यांचे 5-7 राज्यातले प्रमुख आले होते मुंबई. आपण मराठा आरक्षणाविषयी मार्ग काढल्याशिवाय शेतकऱ्याचा हात घालणार नाही पण एकदा जर शेतकऱ्याचा हात घातला तर पाणीच बाहेर काढणार खरं का. अंमलबजावणी उत्तर सुरू राहणार सगळ्या सगळ्या परंतु 20 तारखेला जर अधिवेशनात किंवा 21 तारखेला जर त्यांनी याच्यात काय त्यांच्या मनात परिवर्तन करून ते जर त्यांच्या आडमोठ्याच भूमिकेवर राहिली तर मराठ्यांना आम्हाला बसावं लागणार आहे नावेला जाणं आंदोलनाची दिशा समाज भेट देणार आहे आणि त्यांना त्याचा पक्षपात देणार आहे नावेला सांगू की दिवस गप्पासा गप्पासा सांगू आंदोलन शांत आहे त्याच नाही काय पण खूप फसगत होणार भयानक म्हणाले आता लोकसभा निवडणूक येते तर काय करते मी कोणाचा टांगा कुंकड पट्टी करून कुंकड मिळून त्याची किती दिवस राजकारण्यासाठी करायचं आणि किती दिवस आपल्या स्वतःच्या लेकरासाठी करायचं याला सुद्धा प्रत्येकाला मर्यादा देवगत काय त्यांच्या देवर का माझ्या मराठ्यांच्या अंगावर पांढरे कपडे नाही कष्ट करतोय तो पांढऱ्या कपड्यांवर राहतो येऊ काय काम आलं काय कोणी 10 रुपये 3 मिनिट आणून देत नाही हे आमचेच कष्ट करते आणि आमचे लोक उगाच कोण काय गायचं किंवा आमचा साहेब आणि किंवा कसा गाडीत आला तो एखादी घालते ना खड्यात नदी त्या त्याच्यापेक्षा मराठ्यांना डोक्यात धरलं आता आपल्या लग्न अधिकारी बनवायचं कोणाकडे हात पसरायची गरज नाही आपल्या कोणत्या पक्षाचा नेता असू द्या अहो आम्ही काय होऊ आम्ही काय भाजपमधल्या मराठ्यांसाठी करत नाही शिवसेनेच्या मराठ्यांसाठी करत नाही राष्ट्रवादी कोणासाठी करत नाही ते सगळ्याच इथं काय जाती इथं पक्षाचा त्याचा काय संबंध सगळ्यासाठी लढते तर हे पक्ष म्हणून ओळखतो आम्ही ओळखतो जाती म्हणून आणि हे ओळखतो पक्ष म्हणून आमचे असू मग यांचे टांगे पलटेने होईल काय होते. दादा एक प्रश्न दादा पत्रकार दादा तुम्हाला दादा दादा एक माझा शेवटचा प्रश्न की तुम्हाला मुदत देत इथपर्यंत आणलेलं आहे पण तुमची मुदत आधीपर्यंत होती सरकार इथे का तुम्हाला वेळ देत आहे त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे की हा मुद्दा डायलॉग करायचा आहे ते 20 तारखेला नाही आता काय राज्यात राष्ट्रवादी माणसाला जमान घेतलं पाहिजे कधी काय चिंची होती आणि काय कळत नाही एकदा माणूस हे होऊन गेलेला
काय होत होतं राज्यात मला काय माहिती. तर माझ्या मायबाप इथे येऊन आलेल्या एका राज्यानं तुम्हाला कुठं त्रास वाढला इच्छा आपल्या दोघं आपण एकमेकाला समाज मला पाहिजे मी समाजाला पाहिजे त्याच्याशिवाय आमचं कल्याण होत नाही म्हणून आपण ते उचलूया. परंतु तुला रात्रभर राज्यात असतो फक्त शांततेत करा एवढंच म्हणणं उद्रेक जाळपोळ करू नका आपण संधी देऊ नका कारण गणित नाही कावर स्वतः शिका काय होत आहे आपण करतो किंवा राज्य कोणीतरी आंदोलन करू जात ती येतं आपल्या त्याच्यामुळं आपण थोडं फक्त हुशार आहे ना एवढं चल धन्यवाद माहिती नाही त्यांनी काय तपास केलाय किल्ल्या वरचा मला नाही माहिती परत त्यांची माहिती दोन गोष्टी त्यांच्या गोखले इन्स्टिट्यूटला मराठ्यांचा अहवाल सादर करण्यासाठी प्रोजेक्ट दिलेला आहे दादा परंतु त्याच्यामध्ये कुठलाही जो अहवाल तयार करणारा व्यक्ती आहे तो त्यामध्ये बसत नाही आहे असा आमचा अभ्यास आहे गोखले इन्स्टिट्यूटकडे दिलेला आहे.